वसुदेवाची मूर्ती आहे, कृष्ण वसुदेवाच्या मांडीवर बसलेला आहे। या पितळी भांड्याला खालच्या बाजूने एक भोक आहे पूर्णपणे, पण या पितळी भांड्यामध्ये जर का आपण आता पाणी भरलं तर काय होतं बघा। आता हे त्याच्यामध्ये पाणी टाकतात, आता काहीही ते पाणी थेंबरसुद्धा खाली जात नाही आहे। आता हा अजून थोडं त्याने बादलीतून पाणी घेतलं आणि अजून थोडं पाणी तो आता याच्यात टाकेल, आणि ज्या क्षणी या कृष्णाच्या मूर्तीच्या पायाला पाणी लागेल, उदाहरणार्थ असं आता लागलं पाय पाण्यात बुडले की लगेचच ती पाण्याची धार अजून पडायला सुरुवात होते, त्याच्या आधी हे पाणी पडत नाही। आणि आता हे पाणी जरी त्या पायाच्या पातळीच्या खाली गेलं तरीसुद्धा हे पाणी थांबत नाही, आता पूर्ण भांडं रिकामं होईल, तोपर्यंत हे सगळं पाणी आहे तसंच पडत राहील। आधी आम्हाला वाटलं होतं की ती कृष्णाची मूर्ती आहे ती हलणारी आहे, त्याच्यात काही त्यांनी काही केलं आहे का, पण ती कृष्णाची मूर्ती पूर्णपणे त्या वसुदेवाच्या मूर्तीपासून वेगळी होते हे असं होतं, पण याची काय यंत्रणा आहे काय रचना आहे आतमध्ये हे आत्ता तरी काही सांगता येत नाही आहे। पुन्हा एकदा ते पाणी घालत आहेत बघा, थेंबरसुद्धा पाणी जात नाही आहे। अजूनही पाणी पायाला लागलं रे लागलं की पाणी पडायला सुरुवात होते, आणि आपल्याला असं वाटेल की पायाच्या पातळीच्या खाली गेलं पाणी की ते थांबेल, पण आता तसं होत नाही। आता हे पाणी पूर्ण संपल्यानंतरच, भांडं रिकामं झाल्यानंतरच ही धार पाण्याची जी आहे ती थांबेल। हे रामगडमध्ये आम्ही खेमका कुटुंबाने बांधलेलं हे एक शनी मंदिर आहे, पूर्ण बेल्जियम ग्लासवर्क इथे आहे, त्याच्यामध्ये आम्हाला हे पुजारी आता ना दिनेश पुजारी, हां दिनेश पुजारी आहे, उन्होंने ये सब हमें बताया है।